अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सभागृहात जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू भगिनींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या समारंभाला सर्व शिक्षक बांधवांनी उपस्थिती देत पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या। शिक्षक परिवाराच्या वतीने मन पूर्वक स्वागत करतो। आज 6 जानेवारी आपण सर्व महाराष्ट्रभर पत्रकार दिवस साजरा करत आहोत। खरं तर पत्रकार आपल्या समाजामध्ये योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण समजतो की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। शासन, प्रशासन, न्यायपालिका यानंतर जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे मीडिया। मीडियामुळे देशाच्या विकासामध्ये अमूलाग्राचा बदल घडत असतो। आपण जर भारताचा इतिहास पडताळून पाहिला तर भारताच्या इतिहासामध्ये पत्रकारांचं योगदान खूप महत्त्वाचं असेल। आपण लोकमतांचा इतिहास पाहिला तर त्यांनी केसरी आणि मराठी या वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांना सळोखी पुढे सोडलं। इतकंच नव्हे तर आगरकर, गोखले यांचे अग्रले एकेकाळी इंग्रजांना घाम पडत होते। आणि म्हणून पत्रकारांचं योगदान हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण जर तालुक्याचा विचार केला तर जामनेर तालुक्याला जशी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे, तितकीच पत्रकारितेची देखील समृद्ध अशी परंपरा आता तालुक्याला लाभलेली आहे। आपण पाहिलं असेल की कांत परिसर नावाचे साप्ताहिक आदरणीय पतिपुत्र शर्मा यांनी चालवलेलं साप्ताहिक अजूनही ते समृद्धपणे चालवत आहे। आदरणीय मोहन नारायण त्यांचे संपादकीय सांभाळत असतात। अशी समृद्ध अशी परंपरा आपल्या तालुक्याला आहे आणि म्हणून या सर्व पत्रकार बंधूंना त्यांचा सन्मान करणं हे आपल्या समाजाचं कर्तव्य आहे। आणि समाजाचा एक घटक म्हणून आज शिक्षक परिवाराने हा छोटासा कार्यक्रम ठिकाणी साजरा केलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांचं मी शिक्षक परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। अगदी वेळ काढून आमच्या पर्यंतला मानवी त्या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं की आम लोगो को जो आज दिखती है, आम लोगो को जो आज दिखती है कलम वो ताकत है जो इतिहास दिखती है। आणि म्हणून या पत्रकारांच्या सन्मानासाठी आपण जमलेलो आहोत। आज 6 जानेवारी लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांची ओळख आहे असं आमचे सर्व पत्रकार बांधव त्यांचा सन्मान देऊन त्यासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ठेवत दादा कुटुंबातील सर्व पत्रकार बांधव शिक्षक मित्र परिवार मित्र समाजाचा खरं रूप सत्यरूप दाखवण्याचं काम हे पारतंत्र्यापासून पत्रकार बंधूंनी आजपर्यंत केलेलं आहे। मला तर असं म्हणणं आहे की त्या काळात जर पत्रकार बंधू असतेच बाळासाहेब जांभेकर यांचं अग्रगामा नाव जाऊन घेतलं होतं असे पत्रकार जर नसते तर आज भारताला स्वातंत्र्य कदाचित अजून 100 वर्ष उशिरा मिळालं असतं। एवढा योगदान भारताच्या स्वातंत्र्यापासून पत्रकार बंधूंचं आहे आणि आजकाल या समाजामध्ये या समाजाचं जे सत्यरूप आहे ते सत्यरूप दाखवण्याचं काम आमचे पत्रकार बंधू दिवस आता करत असतात। अशा या पत्रकार बंधूंना अशाच प्रकारच्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या बातम्या या त्यांनी चांगलं समाजाचं कर्तृत्व भ्रष्टाचार असेल किंवा इतर भागात राहणाऱ्या ज्या घटना आहेत जो अन्याय या अन्यायाला वाचा पडण्याचं खरं काम हे पत्रकार बंधू ठेवत करत असतात। आणि अशा सर्व पत्रकार बंधू सन्मान सोहळा शिक्षक मित्र परिवार यांनी नियोजन आमचा आढळ समारोह सुरू होतो। आम्हाला कार्यक्रम भैवदेव घ्यायचा होता अजूनपर्यंत अजून लोक आमच्या शाळेतून 6 वाजता आहेत म्हणजे 6:30 लोक येत आहेत पण तुम्हाला तिकडे राष्ट्रवादी कार्यालय द्यायचं असल्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी शॉर्टकट या ठिकाणी करत आहोत। पण पुढच्या वर्षी यापेक्षा मोठा भव्य कार्यक्रम आम्हाला आपण दुपारीच त्या ठिकाणी आपण वेळ घेऊन येतो। पण 7 तारखेच्याऐवजी आपण रविवारी वगैरे असा कार्यक्रम या ठिकाणी पुढच्या वेळेस करू म्हणजे चांगला पदाधिकारी वगैरे भव्य उपक्रमाला या ठिकाणी देता येईल। पहिल्या वर्षी या ठिकाणी या सर्व पत्रकार बंधूंना पूर्ण चेक करणे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थोडक्यात सर्वांना पत्रकार दिनाची शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी तुमच्या कार्याचा गौरव करणार आहे। मूळतः लोकशाहीचा चौथा खा ज्यांच्यामुळे लोकशाही टिकून आहे प्रसंगी समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना भ्रष्टाचार असो अराजकता असो याच्यावर बोलण्याचं काम ते करत असतात ते आमचे पत्रकार बंधू प्रसंगी जीवासुद्धा ते त्यांचे बेतच असले तरी त्याला बळी न पडता ते निष्ठेनं आपलं कार्य करत असतात। तर आज
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधू आणि या दिवशी दर्पण या पहिल्या आगाज केला होता, सुरुवात केली होती या दिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व शिक्षक मंडळी या गोष्टीचं आपण स्मरण करावं. बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारांचे पितामह यांनी जो वारसा चालवलेला आहे तोच वारसा लोकशाही जपण्याचा आपण चालवत आहात. आपण निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहात. समाजाचे जे समाजामधील चांगले गुण आणि समाजामध्ये जे वाईट गुण आहेत ते सुद्धा तुम्ही जनतेसमोर आणत आहात. एक समाजाचं खूप मोठं काम आपण करत आहात. या हिशोबाने आम्ही समाजाने विचार केला की कुठे ना कुठे यांचा सत्कार आपल्या हातून झाला पाहिजे. अहोरात्री झटत असतात त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. येथून आम्ही एक 3-4 दिवसापासून आमचं नियोजन होतं, कार्यक्रम मोठा करायचा विचार होता, परंतु आम्हाला दुपारच कळलं की दुपारपासून त्यांचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. आपल्याला त्यांनी खूप थोडा वेळ दिलेला आहे म्हणून छोटे खाते असे ना या ठिकाणी सगळे आले. आमच्या कार्यक्रमात तुम्ही स्वीकारला, सर्वांनी आमच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आपल्याला पुढच्या भारताच्या जळणघडणीमध्ये आपला जो महत्वाची भूमिका आहे आपण व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मित्र आज आपण पाहतोय की पत्रकार 6 जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती पण आहे. यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता. वयाच्या 17व्या वर्षी ते मुंबईमध्ये आले आणि त्या मुंबई परिसरातल्या सर्व भाषा त्यांनी अवगत केल्या. आज आपण पेपर वाचतो, पेपरामध्ये समाजामध्ये जे काही अन्याय होत असेल, अत्याचार होत असतील, या सर्व बातम्या निर्भयपणे आजही पत्रकार बंधू पेपरमध्ये देतात. म्हणजे आपण कोण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आमच्या शिक्षक मित्र परिवारातर्फे आज पत्रकारांना जो ऋण व्यक्त सोहळा, ऋणगौरव म्हणणार नाही, ऋण व्यक्त, कारण वर्षभर ते समाजाची सेवा करतात, कुठेतरी त्याची उतराही झाली पाहिजे. आणि आज आमच्या गुरुजनांमार्फत हा कार्यक्रम या शाळेमध्ये मला संधी पाहतो. सकाळी फोन आला की दादा आपल्याला 6 वाजता कोणतंही शेड्यूल न डिस्टर्ब करता शाळा सुटल्यानंतर आपल्याला आव्हान द्या, कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हटलं भाऊ तुम्ही वय घ्या, 6ला घ्या, 6:30 घ्या, 7 घ्या, आम्ही तिथे तत्पर आहोत. आणि आज आमच्या सर्व शिक्षक परिवारातर्फे, आमच्या केंद्र प्रमुखांतर्फे, शिक्षण परिवारातर्फे सर्व पत्रकारांचं ऋण व्यक्त करतो. आणि खरोखर आजचा कार्यक्रम जो घडला त्याच्यापेक्षाही आम्ही पुढे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.